नक्कीच विशाल भाऊ, ज्या प्रकारे खेळ केलाय तुफानपाडा संघाने, जो तुफान या मैदानाच्या आतमध्ये आणलाय, तर विनंती असेल सर्वांनी खाली उतरा, खाली उतरायचंय, स्टेज वरती पण नाही बसायचंय, सर्वांनी उतरायचंय. लहान मुलांना जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवदीतच्या सर्व स्वयंसेवकांनी मैदानाच्या सभोवताली थांबायचंय, मैदानाच्या चारीवर सगळ्यांनी थांबायचंय. विनंती असेल स्वयंसेवकांना, व्हॉलंटियर्स. त्याचबरोबर एक विनंती असेल सर्व स्टेज वरती जी लहान मुलं असतात, 10 वेळा येऊन त्या स्टेज वरती बसत आहेत, त्यांना एक विनंती असेल की नवदीत संघाला विनंती असेल की जो कोणता मुलगा येईल त्यांना मात्र बाहेर करण्याचं काम तुम्ही करा. भले आपण वाईट वाटत असेल समोरच्याला तरी चालेल, कारण की आजचा अंतिम दिवस आहे, पाहुणे आता थोड्याच वेळात येणार आहेत, ह्याची सुद्धा नोंद ठेवायचं आहे. त्याचबरोबर मी मनीष, आपण मगाशी म्हटलं तुफान पाण्याचा तुफान तर आहेच, पण एक तुफान, दोन तुफान हे ओमसाईकडे आहेत. भावेश स्क्वेअर, भावेश नक्कीच बावेशवरती मात्र नजर असतील, कारण की बावेशने जे काम केलंय आपल्या संघाला घेऊन इथपर्यंत पोहोचलाय, आता या सामन्यामध्ये नक्कीच चुरस पाहायला मिळणार आहे, कारण की दोन मोठे मोठे संघांना मात्र मात देऊन तुफानपाडा संघ मात्र या फेरीमध्ये दाखल झालाय. एकंदरीत शिवशक्ती संघाला जी मात दिली गेली 40 धावा विजयासाठी होते, तेव्हा सुद्धा नंतरचा सामना ओमकार संघ, मोठा संघ, त्यालाही 40 धावांचं आव्हान देऊन मात्र मात दिली. आता ओम साई संघ, तर हा सुद्धा एक मोठा संघ आहे. तर बावेश सुर्वे अँड टीम, तर पाहूया कशा प्रकारे खेळ करतोय. तर बावेशसाठी एक सुवर्ण संधी आहे प्रणय तांडील यांच्याकडनं, बॅक टू बॅक 3 षटकार आला, रोख रक्कम 500 रुपये देण्यात येईल, ह्याची नोंद ठेवायचं आहे. बावेश सुर्वे, तर पाहूया दोन्ही संघात भावेश आहेत, भावेश दोन भावेश ओमसाई मध्ये आणि भावेश सुर्वे समोर आहेत, भावेश विरुद्ध भावेश. सुंदर फटका पाहायला मिळाला, चेंडूला मात्र ढकलण्याचं काम केलं क्षेत्ररक्षक, थोडं चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विशाल भाऊ, एकंदरीत क्षेत्ररक्षक बघितलं आपण तर थोडस लेझी येत होता क्षेत्ररक्षक, त्याला वाटलं की सिंगल मध्ये घेतले जाणार आहे धाव. एक जमेची बाजी आहे, चपळ जमेची बाजू आहे ती तुफानपाडा संघाची, रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक आपण मागच्या सामन्यात सुद्धा बघितलं की धावा चौकार षटकारांनी येत नव्हत्या, पण धावा दुहेरीने येत होत्या, आणि तीच त्याच दुहेरी एकेरी धावेनी हा तरी धावसंख्या 40 पर्यंत पोहोचली. आणि गोलंदाजी जी म्हणते आपण, जी गोलंदाजी जी धार या तुफानपाडा संघाकडे आहे ती अतिशय चांगली आहे, आणि त्याच्यामुळे ते 40 धावांचं लक्ष सुद्धा त्यांनी गाठू दिलं नाही ओमकार संघाला. नक्कीच नक्कीच सुंदर गोलंदाजीचं पुतकरण मात्र देत असताना हे ओम आपल्याला पाहायला मिळालं. ओमकार संघासोबत सुद्धा त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी हाताळली गेली. फलंदाजांना मात्र सांगत होते गोलंदाज की स्वतः चान्स घेत जा आणि फटकेबाजी करा. फटका मात्र फसलाय कुठेतरी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, निमेश येतोय, जेलचित बाद होईल. भेटूया, जाऊया तत्पूर्वी कमेंट्री बॉक्स मध्ये विशाल भाऊ कडे. पहिला कडी बाद झालाय प्रज्योत बाद होऊन, डावखुरा प्रज्योत बाद होऊन झालाय वैयक्तिक 2 धावांवर, आणि संघाची धावसंख्या सुद्धा 2 आहे, 1-2. पहिल्या षटकात एक उंच फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला, आणि भावेशनं पहिलं यश आपल्या संघासाठी मिळवून दिलंय. अजूनही भावेशचा सामना भावेशशी व्हायचा आहे, भावेश सुर्वेशी व्हायचा आहे. तर नक्कीच
एन्जॉय संघाची बॅट हरवली गेलेली आहे, तर वंडर स्पोर्टचं स्टिकर आहे त्या बॅटवरती आणि नीरज पावळे यांचं नाव आहे. तर ती बॅट जिना कुणाला सापडली असेल तर त्यांनी एन्जॉय संघाला द्यायचं आहे. तर जाऊया तत्पूर्वी आपण मैदानाच्या आतमध्ये. भावेश भोईर, हा सुंदर चेंडू खेळला जातोय फलंदाजाकडनं, फक्त कट केला जातोय चेंडूला आणि भावेश सुरवेला मात्र स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल डाव, हे एक चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल भावेश भोईर विरुद्ध भावेश सुर्वे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल विशाल भाऊ. एकंदरीत भावेशचा विचार केला तर अष्टपैलू कामगिरी दोन्ही फलंदाज करतात, भावेश टू भावेश दोन्ही अष्टपैलू कामगिरी करत असतात, परंतु आता एकमेकांच्या सोबत भिडायचं आहे. तर आता मात्र कोण कोणासाठी बेस्ट देणार आहे पाहूया. तोडीस तोड दोन्ही गोलंदाज फलंदाज दोन्ही तोडीस तोड आहेत पाहूया. भावेश राईट अमोर द विकेट मच्छीमारच्या टोकाकडनं भावेशसाठी त्यांच्या बाहेरचा चेंडू थोडस आशाळभूत नजरेनं पाहिलाय भावेश सुरेने पंचांकडे. आयसीसीचा तो काही नवीन नियम आहे शफल झाल्यानंतरचा, त्याच्यामुळे पंच थोडेसे वाईड देताना तो विचार करतात. राईट अमोर द विकेट चेंडू कट केला, चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेने, बॅकफुट पॉइंटला उभे असलेला चेंज घेतो, चेंडू अडवला. दरम्यान एक धाव घेण्याची संधी भावेशकडे, एका धावने भावेशने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या झाले चार, एक बाद चार बाद होणार खेळाडू प्रज्योत वैयक्तिक दोन धावर बाद होऊन परतलाय. पाच चेंडू पहिल्या षटकात टाकून झालेत. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना, दोन संघ सेमीफायनलमध्ये ऑलरेडी प्रवेश केलेले आहेत, चित्रगंधा आणि यंगस्टार. हा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना. भावेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मच्छीमारच्या टोकाकडनं बोलर लेन चेंडू, चेंडू घेऊन काढलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने, चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या आत अडवण्यात यश झालं, प्राप्त केलंय ते क्षेत्ररक्षकाने. दोन धावा मिळत आहेत, षटक संपतंय, धावसंख्या झाले दोन धावांशी सहा, एक बाद सहा. तर नक्कीच सुमधुर संगीताने सुद्धा मंत्रमुग्ध केलं जात आहे डीजे वादकाकडनं, नक्कीच गाण्यांचं वादन केलं जात आहे. तर त्याचबरोबर आलेल्या इथे तमाम प्रेक्षक मायबाप वर्गांचं हार्दिक स्वागत असेल या साहेब चषकावरती नक्कीच नाव करण्यासाठी. अनेक संघ मात्र मेहनत घेत होते, गेले चार दिवस मात्र मेहनत घेतली, आठ संघांनी मात्र आपलं नाव मात्र नोंदवलं गेलं अंतिम दिवसामध्ये आणि आठ संघांमधली झुंज सुद्धा पाहायला मिळते या अंतिम दिवसामध्ये. तर नक्कीच दोन संघ मात्र बाहेर झाले आहेत या आठ मधले, तर दोन संघांनी मात्र नाव कोरलं गेलंय टॉप चार मध्ये, म्हणजे सेमीफायनलच्या राऊंड मध्ये मात्र दोन संघांनी आपलं नाव कोरलंय, एक संघ चित्रगंध संघ तर दुसरा संघ यंगस्टार संघ. त्याचबरोबर आता दोन संघ कोण असणार आहे, ओमसाई संघ की तुफान पाडा संघ, त्याचबरोबर नवदीत संघ आयोजक संघ की आई अग्निमाता संघ. तर नक्कीच येणारी वेळ येणारा काळ मात्र आपल्याला सर्व काही चित्र सांगेल. तत्पूर्वी जाऊया विशाल भाऊकडे. दुसरा षटक घेऊन आलाय केतन ओमसाई संघाकडनं, केतन सामना करतोय भावेश सुर्वे. राईट अमोर द विकेट मच्छीमारच्या टोकाकडनं पुन्हा येतोय वुडलेनचा चेंडू, चेंडू काही बॅटवर येत नाही, आडवा पट्ट्याचा खेळण्याचा प्रयत्न होता भावेशचा, चेंडू काही बॅटला लागत नाही आहे, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या कायम आहे सहा, एक बाद सहा. त्याचबरोबर मी एक सूचित करतोय की आयोजकांकडनं मला अभिषेक तांडेल यांच्याकडनं सूचना आली होती की जे टॉप चार संघ जे बाहेर येतील चार संघांमधनं आपल्याला सामने खेळवायचे आहेत, ते म्हणजे समोरचे चार संघांना विचार पडतील की सामना असा खेळवायचा आहे आपल्याला, ए पॅनलमधला संघ आणि सी पॅनलमधला संघ जो विजेता असेल त्या दोन्ही संघामध्ये सामना होईल, त्याचबरोबर बी पॅनलमधला संघ आणि डी पॅनलमधला संघ ह्या दोन संघांमध्ये सामना होईल, ए आणि सी
बी आणि डी ह्याची सूचना मात्र तुमच्यापर्यंत मी पोहोचवली हे लक्षात ठेवायचं आहे. जाऊया पुन्हा एकदा विशाल भाऊकडे. दुसरा षटकातला तिसरा चेंडू राईटामध्ये पुन्हा एकदा आणि स्कूप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीरावर आदळलाय. लेगबॉयचा इशारा पंच अत्यंत दक्ष पंच अभिषेक तांडेल. लेगबॉयचा इशारा धाव मात्र येते. एक धाव संख्या एक ने वाढून होते आठ. एक बाद आठ दुसऱ्या षटकात तिसरा क्वार्टर फायनलचा हा सामना चालू आहे. कट झाला चेंडू गेला शॉर्ट डॉलमनच्या दिशेने आणि जोरदार थ्रो केला होता. दुसरी धाव करायच्या प्रयत्न दुसरी धाव तुझा होऊ शकते आणि बाद फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता फलंदाज परंतु वेळेत आपल्या घरात पोहोचला नाही. दुसऱ्या षटकातलं खेळ चालू आहे. अजूनही दुसऱ्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. केतन गोलंदाजी मार्कवरती आहे. केतन यांनी चार चेंडूंचा खेळ केला आहे. चार चेंडूमध्ये केतन यांनी दोन तीन धावा खर्च करून एक गडीबाद केलाय. सुंदर गोलंदाजी केतनकडनं. नक्कीच कुठेतरी धावा जमाव्या लागणार आहेत 22-22 टीमला कारण की तुफानपाडा संघ आपण इथपर्यंत पोहोचला आहात तर नक्कीच चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. एकंदरीत मागचा सामना जर पाहिला सुंदर गोलंदाजी चालली होती परंतु शेवटचा जो षटक जो महाग पडला एन्जॉय संघाला आणि या त्या शेवटच्या षटकामुळे मात्र कुठेतरी त्यांना सामन्यातनं बाहेर व्हावं लागलं. पुन्हा एकदा सज्ज पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू चेंडू जातोय तो कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न धावपात करण्याचा. एक धाव काही रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. धाव संख्या 10-2 तर एक विनंती असेल या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी 48 संघांनी सहभाग नोंदवला होता त्या 48 संघांमधलं ज्या ज्या संघांनी फी अजूनपर्यंत नवदीत संघापर्यंत पोहोचवलेली नाहीये तर एक विनंती आहे शेवटची की आपण ती फी येऊन देऊन जायचं आहे नाहीतर मग नंतर आम्ही तुमचे नावं घेऊन ना तुम्हाला फी आणण्यासाठी ऑर्ग्युमेंट करू ह्याची नोंद ठेवायचं आहे. शेवटचा कॉल आहे हा. आम्ही नावं घेत नाही आहे तर तुम्ही फी आणून द्यायचं आहे. प्लीज कोऑपरेट करायचं आहे. षटक संपलाय. धावसंख्या 2-12 दोन षटक संपले धावसंख्या झाली आहे. पहिला षटक जर आपण पाहिलं भावेश भोईर यांच्याकडनं हाताळलं गेलं होतं आणि त्या पहिल्या षटकामध्ये दहावा खर्च केले होते भावेश भोईर यांनी 6 आणि गडीबाद केला होता. त्याच्यानंतर केतन गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्याने सुद्धा सुंदर गोलंदाजी हाताळली. त्यानेही आपल्या षटकामध्ये 6 धावा देऊन एक धावचित बाद केलाय. तर नक्कीच पुन्हा एकदा षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर येतोय गोलंदाज भावेश भोईर गोलंदाजी मार्कवरती. आपण या स्पर्धेत पाहत आलोय प्रत्येक पहिल्या दुसऱ्या षटकात केवळ 2-7 धाव घेतात नंतर मात्र या वेळेला मात्र चेंडू मोठी मछली जाळ्यामध्ये सापडते तर मोठा फलंदाज
अभिषेक असणार आहे. मनीष, आपण पाहिलंय की या स्पर्धेत पहिल्या दोन षटकात खूप कमी धावा येतात, मात्र मागच्या पुढच्या तीन षटकात स्कोर ऍक्सलरेट केला जातो. तोडफोड फलंदाजी होते आणि स्कोर 50 घरापर्यंत पोहोचतोय. आपण हे पाहिलंय यापूर्वी सुद्धा, यावेळेला सुद्धा तसंच झालंय. 12 रन झालेत पहिल्या दोन षटकामागे, तीन षटकं शिल्लक आहेत आणि मोठी धावसंख्या उभारण्याच्या नादात भावेश सुर्वे बाद होऊन परतलाय. परंतु हे एक स्ट्रॅटजीच राहिली आहे की विकेट्स गेल्या तरी धानामारी करायचीच आहे. नक्कीच नक्कीच, आपण एकंदरीत पाहतोय हा मोठा सामना आहे आणि मोठ्या सामन्यामध्ये धावा तर जमवावे लागणार आहेत. एकंदरीत आपण 40 आसपास जरी पोहोचलात तरी एक मजबूत स्कोर असणार आहे, एक चांगला धावा असणार आहे त्या मैदानाच्या आतमध्ये, कारण की चेस करताना खूप कठीण जात असतं फलंदाजांना आणि आपली गोलंदाजी जर तेवढी धारधार असेल नक्कीच कठीण जाणार आहे फलंदाजाला. दरम्यान वाईटचा इशारा पंचांचा. रोहित तांडेल, आपण समालोचन कक्षाजवळ यायचंय. धावसंख्या झाली आहे ती 13, 3-13. दिपेश पागदरे, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दिपेश पागदरे, अग्निमाता संघाचा बॅटवर येतही आहे. निर्धाव चेंडू, चांगला गोलंदाजी करतोय, टिचून गोलंदाजी झालाय भावेश भोईरजी. कोणतीही संधी, कोणतेही रूम देत नाहीये फलंदाजाला, जखडून ठेवलंय. सुरेख गोलंदाजी करतोय तो भावेश आपल्या संघासाठी. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत 22 गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज 22 पाहायला मिळते. दोन चेंडूंचा खेळ झाला आहे, त्या दोन चेंडू मध्ये एक गडी बाद केलाय मोठा आणि एक धाव खर्च केले. पाहूया आहा पल्ल स्कूप मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय गलीच्या क्षेत्ररक्षकाकडे आणि गलीचा क्षेत्ररक्षक मात्र कोणतीही चूक न करता रोहित बाद होऊन परतलाय. आपलं खातंही न उघडता रोहित बाहेर पडलाय आणि थोडीशी हाराकिरी होती असं वाटतंय तुफान पाटा संघाकडनं. 4 खेळाडू बाद झालेत. नवोदितच्या सर्व खेळाडूंना प्लेईंग 11, नवोदित संघाची प्लेईंग 11 सर्वांनी समालोचन कक्षामध्ये जमायचंय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर एकंदरीत तुफान पाटा संघाचा तुफान कुठेतरी थांबलेला दिसतोय, कारण की तो तुफान त्यांनी घातला होता, गेला होता कालच्या दिवसामध्ये. त्याचबरोबर आपण पाहिलं आता सुद्धा आजच्या सकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारे त्यांनी तुफान घातला होता ओंकार संघासोबत, तसं पाहिलं मनीष तर तुफान पाण्या संघाने एक मोठी धावसंख्या कधी उभारली नाहीये. त्यांनी उभारल्या धावसंख्या तर 40-39 ह्याच धावा केल्यात, परंतु त्यांची जी गोलंदाजी आहे, जी धारदार गोलंदाजी आहे, त्यांच्यासमोर बाकीचे संघ ढेपाळलेले आहेत. नक्कीच सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण देऊन मात्र त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं कार्य निभावलंय आणि इथपर्यंत येऊन पोहोचलाय. तर नक्कीच ओमसाई संघ तेवढाच बलाढ्य संघ आहे. त्या संघामध्ये दोन्ही बावेश आपल्याला पाहायला मिळतील. एक गोलंदाजीने मात्र सुंदर गोलंदाजी हाताळत असतो. येस, थोड्या वेळात षटक समाप्त होईल तर पाणी तयार ठेवायचं आहे. येस, तर पाहूया बावेश भोईर आणि बावेश पाटीलचे कामगिरी आपल्याला पाहायला मिळेलच जेव्हा सेकंड इनिंग चालू होईल तेव्हा. हा, कट करण्याचा प्रयत्न, फलंदाजाच गलीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क मात्र दिसला नाही. एक चांगली लेंथ आणि लाईन पकडली भावेश भोईरने, कोणतेही रूम देत नाहीये तो फलंदाजाला आणि परिणामस्वरूपी चेंडू डॉट आणि विकेट्स ह्याचं बक्षीस प्राप्त होते ते भावेशला. नक्कीच अग्रेसिव्ह गोलंदाजी ज्याला म्हटली जाईल, कारण की सटीक लाईन आणि लेंथचा वापर केला गेलाय, कारण की टप्पे चांगले हाताळणं फार गरजेचं असतं. त्याच टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि खरंच एक म्हणतात ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण देतोय भावेश भोईर सुद्धा.
अशाच प्रकारची गोलंदाजी जर चालत राहिली तर नक्कीच तुफानपाडा संघ कुठेतरी बॅकफूटला जाताना दिसेल आणि लो स्कोरिंग सामना होईल, कारण की दावा जमवावा लागणार आहे. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर शेवटचा चेंडू येतोय भावेश भोईर घेऊन. पुन्हा एकदा राईट मोर द कट मच्छी मारच्या टोकाकडे पुन्हा तोच स्लेन पुन्हा तेच चेंडू आणि या षटकात केवळ वाईडची धाव आलेली आहे. सुंदर षटक सुरेख षटक संपलाय तिसरा षटक केवळ वाईटची एक धाव आली आहे या षटकात. दोन षटकात भावेशने सात धावा दिल्या आहेत आणि तीन गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. तीन षटक संपले धावसंख्या झाली आहे 13 चार बाद 13 डीजे. निळूबाईला वाटतं गारगार वाटतंय परंतु टेम्परेचर मात्र वाढलंय ते तुफानपाडाच्या संघात. 13 धावा झाल्या 3 षटकात आणि आता कुठेतरी ती जी धावसंख्या आहे 35-40 ची त्याच्याकडे लक्ष केलं असेल तुफानपाडा संघाने की त्या धावसंख्येपर्यंत पोचूया आणि आपण ओमसाई संघाला त्या टार्गेटपासून रोखण्यात यश मिळू. स्मरण सामना करतोय तो नवीन गोलंदाज राहुलचा. राहुलचं पहिलं षटक आहे. चांगला चेंडू घेऊन काढलाय. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षण. चेंडू आटला पुन्हा दिलाय तो गोलंदाजाकडे. दरम्यान एक धाव आरामात पूर्ण केली आहे. पंच अभिषेक ताणे यांनी काहीतरी निदर्शनात आणून दिलंय गोलंदाजाच्या नो बॉलचा इशारा पंचांचा. साईट चुकीची सांगितली मला वाटतं. हा एक प्रकार घडतो काहींच्या बाबतीत. तर नो बॉल फ्री हिट एक नामी संधी धावा जमवण्याची कल्पेशला. फ्री हिटचा चेंडू राईट ऑफ द विकेट मच्छीमारच्या टोकाकडनं माफ करा लेफ्ट आऊन टाकतोय. फ्री हिट फुकट घालवली आहे कल्पेशने. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या 15
चार बाद पंधरा। विचार भाऊ, एकंदरीत जे डॉट चेंडू जात आहेत, जे निर्धाप चेंडू हाताळले जात आहेत, एकंदरीत तुफानपाडा संघाच्या ज्या दरवाजे आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून ते बंद होताना दिसत आहेत। कारण की प्रत्येक डॉट चेंडू, प्रत्येक निर्धाव चेंडू ही फार मात्र या स्पर्धेतनं आपल्याला तुफानपाडा संघाला बाहेर नेताना दिसेल। कारण की एकंदरीत बघा, आता मात्र चेंडू थोडस मध्ये स्ट्रगल केला, थोडस स्ट्रगल करून खेळलंय। चेंडू मध्ये सात चेंडू डॉट झालेत, सात चेंडू म्हणजे जवळजवळ 30% चेंडू डॉट झालेत, 35% चेंडू डॉट झालेत ते तुफानपाडा संघाकडनं। तर विनंती असेल जास्त वेळ दवडू नका, किपिट अप करा, नाहीतर सेमीफायनलचे सामने हा आपल्याला तीन षटकांचे खेळवावे लागणार आहेत, ह्याची नोंद ठेवायचं आहे। विनंती आहे तुम्हाला आयोजकांकडनं, प्लीज जास्त वेळ दवडू नका, कॉपरेट करत जा। त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, राहुल ज्याने बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र निर्धाव हाताळले, नंतरच्या चेंडूवरती थोडस शपल झाला फलंदाज कल्पेश, आणि शपल होऊन नंतर मात्र चेंडूला बॅट्स वरती घेतला आणि चांगला कनेक्ट मात्र दिसला, आणि चेंडूला मात्र फेकून लावलं षटकारासाठी मिड विकेटच्या डोक्यावरनं। तर पाहूया पुण्याच्या एकदा सज्ज असेल गोलंदाज राहुल, आता मात्र राहुलच्या मनसुबा काय असणार आहेत, चेंडू मध्ये काय फेरबदल असेल। पुन्हा एकदा चेंडूला हवायचं पर, पुन्हा एकदा चेंडू जाणार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, येतोय षटकार। दोन षटकार आणि तुफानपाड्याच्या जीवात जीव आलाय, जीव भांड्यात पडलाय तुफानपाडा संघाचा। दोन षटकार याची धावसंख्या, आतापर्यंत एकही चौकार षटकार आला नव्हता, लागोपाठ दोन षटकार आलेत, धावसंख्या 12 ने वाढते, 27 झाली धावसंख्या। आणि आता कुठेतरी तो जो आपण आकडा म्हणत होतो 35-40 तिथपर्यंत पोहोचण्याची संधी तुफानपाड्याकडे। चेंडू खेळून काढला, लॉंग ऑफच्या चित्रकडे चेंडू जातोय, दरम्यान एक धाव मिळते कल्पेशला, धावसंख्या कल्पेशची 13, संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वर। नक्कीच धावा 28 याकडेवरती जाऊन पोहोचते, राहुल वरती मात्र हारामारी केली जाते, कारण की धावा जमवायचे आहेत हे मनसुबा आहे तुफानपाडा संघाचा। कारण की धावसंख्या जर पाहिली होती आपण तीन षटकांमध्ये खूपच खराब परिस्थिती होती, 13 धावा होत्या, आता मात्र हानामारी केले राहुल वरती। तर ती जी मॅजिक फिगर आहे, ती मॅजिक फिगर वर लक्ष असेल तुफानपाडा संघाचं। पाहूया स्मरण, स्मरणला संधी आहे जयेश मेहर यांच्याकडनं, षटकाराला 100 रुपये, पाहूया स्मरण। हा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विशाल भाऊ एकत्र चेंडू पाहिला असेल आपण, चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतोय, चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतोय आणि षटक क्रमांक 14 होतोय समाप्त। धावसंख्या
थोडस धावा मात्र येत आहेत 28 धाव फलकांवरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता शेवटचा षटक हा फार निर्णय ठरणार आहे. नक्कीच एक मोमेंटम सापडलाय तुफान पाण्या संघाला, तो मोमेंटम ते शेवटच्या षटकात घेऊन जाताय का जातात का पाहूया. या मोमेंटमने जर ते गेले तर नक्कीच त्यांचा जो मॅजिक फिगर आहे तिथपर्यंत ते पोहोचू शकतात. नक्कीच नक्कीच. आता मात्र आयुषवरती मोठे फटके खेळण्याची खेळी मात्र केली जाणार तुफान पाडा संघाकडनं, कारण की धावा जमवायच्या तुफान पाडाला संघाला, कारण की 28 धावा धावफलकांवरती लागल्या 4 षटकामध्ये. तर या 6 चेंडूमध्ये पाहूया किती धावा खर्च केला जाणार आयुषकडनं. हा हा, सुंदर फटका कव्हरच्या दिशेला जाणार निघून, शॉट अप्रतिम शॉट, शॉट ऑफ द डे. सुटल्यासारखा चेंडू बॅट मधून निघालाय. नक्कीच नक्कीच. विशाल भाऊ काय चेंडूला मात्र भिरकावून लावलं कव्हरच्या रिजन मध्ये, सुंदर फटका पाहायला मिळाला आणि त्याने गॅप शोधला होता तो, कारण की त्या फलंदाजाने पूर्ण क्षेत्रक्षण भाऊ बस आपण क्षेत्रक्षण पाहिलं होतं आणि क्षेत्रक्षण पाहून मात्र जो गॅप शोधला गेला फलंदाजाकडनं कल्पेशकडनं आणि त्या गॅप मध्ये मात्र चेंडूला ढकलण्याचं काम केलं गेलं आणि रॉकेट फटका ज्याला म्हटलं जातं तो रॉकेट फटका मात्र खालून निघून गेला सरसावत चौकारासाठी. या चौकाराने मात्र थोडस रिलीज होणार आहे. आता मात्र तुफान पाडा संघ धावांचा विचार केला, आम्ही संधी आहे दिवेश पागदरे यांच्याकडनं जर 100 रुपयांचं पारितोषिक षटकारासाठी येईल, आपण जर षटकार घेतला तर 100 रुपयांचं पारितोषिक दिवेश पागदरे यांच्याकडून. आता मात्र सुंदर चेंडू हाताळला गेला का या क्षेत्ररक्षक चेंडूवरती, तर भावेश भोईर फलंदाज की मात्र खराब होती भावेश भोईर कडनं, परंतु फ्लॅप घेतला नाहीये, सिंगल धाव घेतली आणि स्ट्राईक मात्र रोटेट केली स्मरणकडे. आता स्मरणला मात्र स्मरण करावं लागणार आहे जास्तीत जास्त धावा जमवण्याचं, कारण की तुफान पाडा संघ जाऊन पोहोचलाय हे मोठं षटक होऊ शकतं का. मागच्या सामन्यात शेवटचं षटक एक मोठं षटक ठरलं होतं, 28 धावा झाल्या होत्या शेवटच्या षटकात, 3-4 षटकार एक चौकार लगावला गेला होता संघस्टार संघाकडनं. तसंच हे षटकार हा षटक जर मोठा होता का पुढचा चेंडू चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू नक्कीच थोडस लांब ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा, परंतु जास्तच लांब जातो असं पंच आम्हाला दर्शवतायत. जास्तच लांब चेंडू हाताळला गेलाय आणि पियुष कडनं मात्र वाईटचा पंचांच्या भूमिकेत पियुष आणि अभिषेक तांडेल मात्र पंचांच्या भूमिकेत. अभिषेक तांडेल यांचा विचार जर केलं तर पालघर जिल्हा त्याचबरोबर धानू तालुका अशा अनेक ठिकाणी मात्र स्पर्धा पार पाडल्या जातात, तिथे मात्र पंचांची मोठी भूमिका पार पाडत असत अभिषेक तांडेल. आणि आज सुद्धा आपल्या या आयोजनामधनं एक स्वप्न होतं अभिषेक तांडेल यांचं की आपण एक स्पर्धा बरोबर ऑर्गनाईज करायची आहे आणि त्या ऑर्गनाईज स्पर्धेमध्ये मात्र सुंदर असं आयोजन नियोजन करून स्वतः पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय अभिषेक तांडेल. तर नक्कीच एक स्वप्न साकारताना आणि स्वप्न एक पूर्ण होताना दिसतोय अभिषेक तांडेलांचा. तर गाडीची जी लाईट आहे ती बंद करा प्लीज, विनंती असेल. थोडस अडथळे ते फलंदाजासाठी. तर धावांचा विचार केला तर 34 धावा धावफलकांवरती चेंडूंचा खेळ पुन्हा एकदा आयुषज्ज. हा, बॅट वरती मात्र चेंडू थोडासा येत नाहीये नीटचा, सिंगल धाव पुन्हा एकदा मिळेल, कारण की फलंदाज जागेवरतीच राहून खेळला जातोय. थोडस शपल होणं ही फार गरजेचं असणार आहे, कारण की जिथपर्यंत शपल होणार नाही तिथपर्यंत फलंदाजाच्या फळीवरती मात्र चेंडू येणार नाही. संख्या झाले 35, 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 40 धावांचा पल्ला तुफान पाडा संघ गाठतोय. एकंदरीत विशाल भाऊ 40 धावा हा एक लक ठरलाय तुफान पाडा संघासाठी, कारण की 39 धावा 40 धावा 40 धावा आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी करून त्याने 40 धावांचा पाठलाखही करून दिला नाहीये समोरच्या मोठमोठे संघांना. परंतु आता चेंडू राहिला शेवटचा आणि धावा आहेत 35. तर विनंती करीन टॉस साठी नवदीत ए संघाचा कर्णधार आयोजक संघ यायचा आपण, त्याचबरोबर मी विनंती करेन आई अग्निमाता संघाचा हेमकांत भोईर यांना टॉस बॉक्स मध्ये यायचंय. थोड्याच वेळात आपण टॉस साठी जाऊया. तर सर्वांनी उठून घ्यायचं तिकडनं प्लीज. शेवटचा चेंडू नक्कीच 41 धावा.
24 धावांची नाबाद खेळी खेळली आहे, 3 षटकार 1 चौकार नशी. आणि जे आव्हान आपल्याला वाटत होतं की संघ 40 पर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु 41 धावा आता मात्र केलेल्या आहेत. थँक्यू विशाल भाऊ. जाऊया एक महत्वाचा सामना. खरं तर सातपाटीमध्ये जेव्हा आपण क्रिकेट खेळतो तेव्हा सातपाटीमध्ये शेजारील शेजारील संघ असा फॉर्मॅट आपण खेळतो. आणि आज दोन शेजारी एकमेकांच्या समोर आहेत. एका बाजूला आई अग्निमाता तर दुसऱ्या बाजूला नवदीत संघ. आणि दोन्ही संघाच्या कर्णधार इकडे आहेत, परंतु जतीनकडे पाहिल्यानंतर नवदीत संघात आहे का असा प्रश्न मला पडलाय. कारण नवदीत संघाची जर्सी त्यांनी परिधान केलाय. आपल्याबरोबर राजेशजी नाईक आपल्याबरोबर आहेत आणि ते या नाणेफेकी करतील. मी राजेशजींना विनंती करेन, दोन्ही कर्णधार इकडे उपलब्ध आहेत. आणि नाणेफेकीचा कॉल होतोय. कोण कॉल करेल? जतीन कॉल करतोय. साहेब चषक, साहेब चषक. आणि नाणेफेकीचा कॉल देतो आहे आई अग्निमाता संघाने. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. खर तर पहिला प्रश्न हाच असेल, कसं वाटतं स्पर्धा खेळताना खूप दिवसानंतर? म्हणजे अग्निमाता संघ ज्या पद्धतीने बॅकफूटला गेला होता गेली अनेक वर्ष, पुन्हा एकदा अग्निमाता संघ त्याच फॉर्मामध्ये आलाय का हा पहिला प्रश्न आहे. हो आलाय अग्निमाता संघ. नवदीत संघ आता शेजारील संघ आहे, किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावा चाल. 40 हे खूप इंटरेस्टिंग आहे, कारण हे मैदान सध्या फलंदाजीसाठी खूप पूरक आहे. थँक्यू जतीन. राजेश भू थँक्यू, आपणही आला होता. कर्णधार तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आई अग्निमाता संघाने. जतीन तिथे आहे का? जतीन गेलेला आहे. आपण नवदीत कडे जाऊया. नवदीत संघाचा कर्णधार, प्रथम तर तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण ज्या पद्धतीचं, कारण सातपाटीमध्ये भगवमय वातावरण, साईप्रिया चषकानंतर पुन्हा एकदा एक भली मोठी स्पर्धा, 50,000 स्पर्धा तुम्ही भरवली आहे. आणि कसं वाटतंय खरं तर प्रेक्षकांची उत्कंठा खूप लागलाय या स्पर्धेबद्दल. आज ही स्पर्धा लाईव्हही जात आहे, कसं वाटतंय? खूपच चांगलं नियोजन केलंय नवदीत मंडळातर्फे, व तसेच सर्वांचे आम्हाला जे हातभार लागले ते सर्व आमचे नवदीत मंडळाचे सर्व आजी माजी सर्व सभासद वगैरे असतील, त्यामध्ये खूपच मोलाचं वाटा आहे त्यांचा सर्वांचा ह्या टूर्नामेंट सक्सेस करण्यामध्ये. मी एवढेच म्हणेन की हे आयोजन व नियोजन एकदम सुंदर पद्धतीने केलेलं आहे. शेवटचा क्वार्टर फायनल आहे, या आधीचे सर्व क्वार्टर फायनल तुम्ही पाहिलेत काय? सध्या जसं जतीन बागदरे बोलला आम्ही त्यांना 40 अडवण्याचा प्रयत्न करू, तुमच्या मनात काय सेट आहे सध्या? आम्हाला बॅटिंग करण्याचा जो आता आहे बॅटिंग करण्याचं टार्गेट, तर आमचं 55 to 50 रेंज पर्यंत आम्ही करण्याचा प्रयत्न करू. ग्राउंडचा विचार केला तर हा ग्राउंड चांगला आहे तसं फलंदाजीसाठी, गोलंदाजीसाठी आम्ही 55 स्कोर करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तर हे नवजी संघाचे करणार होते. सलामीची जोडी मैदानाच्या आत येत आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. धन्यवाद चिरागा. आणि सलामीची जोडी ओम साई संघाची भावेश आणि रुणाल भावेश पाटील. एक तडाखेबंद फलंदाज, पंचकृषीत ज्याने आपलं नाव कमवलंय, नाव कोरलंय असा हा फलंदाज आहे. पण त्याच्या समोर असेल ती एक धारधार गोलंदाजी असलेला संघ, तुफानपाटा संघ. पाहूया भावेश आपल्या फलंदाजीची धार या गोलंदाजावर आजमावतोय का. तर नक्कीच एक सुवर्णाची संधी असेल ओमसाई संघाच्या सर्व खेळाडूंना. त्यांचे जावई आदित्य ह्यांच्याकडनं मात्र एक सुवर्णाची ते संधी, त्या संधीचा मात्र लाभ घ्यायचा आहे ओमसाई संघाच्या सर्व फलंदाजांसाठी. षटकाराला 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे, त्याचबरोबर 22 बॅक टू बॅक 3 षटकाराला 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्या बावजीकडनं, आदित्य यांच्याकडनं. तर पाहूया या संधीचा लाभ घेतला जाणार का भावेश आणि सर्व त्यांची संघातील सर्व खेळाडूंना. मात्र संधी आहे प्रत्येक षटकाराला 100 रुपये, तसेच 22 बॅक टू बॅक 3 षटकाराला 1,000 रुपये. जास्त वेळ घ्यायचा नाहीये, कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. अजूनही 3-4 सामने बाकी आहेत या स्पर्धेतले. एक क्वार्टर फायनलचा सामना, 2 सेमीफायनल आणि फायनल, 4 सामने बाकी आहेत. तर जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. 22 विचार केलं तर कालच्या त्या दिवसामध्ये शिवनेरी चषकामध्ये नक्कीच प्रथमता सलामीची कामगिरी करतो. हेड हाय.
नक्कीच एकंदरीत बावेश याने जी सुरुवात करून द्यायचा शिवनेरी चषकामध्ये ध्रुवलेन संघामध्ये खेळताना पाहायला मिळालं आपल्याला. हॅलो 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 हॅलो. तर मागचे दोन सेमीफायनलिस्ट आपल्याला पाहावास मिळाले, एक तर चित्रगंधा संघ आणि दुसरा संघ होता यंगस्टर संघ. तर यंगस्टर संघाला आयोजक संघ आणि मंडळाचे ज्येष्ठ माजी सभासद यांच्याकडनं विनंती समजा किंवा आदेश समजा, कुठल्याही परिस्थितीत सेमीफायनलसाठी आपणास एक रंगाची जर्सी परिधान करूनच खेळावं लागेल हा आयोजकांचा निर्णय असेल. कृपया काही कारणास्तव आम्हाला वरून आदेश आहेत, त्या आदेशाचं आम्ही पालन करतोय, तुम्ही सुद्धा पालन करायचं आहे. यंगस्टर संघ मागच्या सामन्यात आम्ही तुमची बाजू मांडून घेऊन समजून घेतली, परंतु या सेमीफायनलच्या सामन्यात ती मात्र बाजू मांडून घेण्यात येणार नाही. तर कृपया आपण कुठल्या परिस्थितीत आपली तयारी ठेवा, एक रंगाची टी शर्ट परिधान करूनच खेळायला यायचं आहे. पुन्हा जाऊया मैदानात. डावखुरा पव्या नुराल रुणालच्या फळीमधनं मात्र सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. पव्या चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढेच पाहायला मिळतंय. सिंगल धाव मिळेल, या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल दोन्ही आकडेवरती. तर 42 पहिल्या तीन चेंडू मागे दोन धाव आल्यात, 42 धावांचं लक्ष आहे उमसाई संघाला. नक्कीच एक मनसुबा आहे, 40 धावांचा एक डोंगर रचण्याचा त्यांचा मनसुबा होता तुफानपाडा संघाचा, त्यांनी तो पूर्ण केला आणि 42 धावांचं लक्ष उभारलं गेलंय प्रज्योत गोलंदाजी मार्कवरती. बावेश एक ब्रँड खेळाऊ आपल्याला पाहायला मिळतोय. हा हा हलक्या त्याने खेळलं जाते चेंडूला. यंगस्टर संघाचा कर्णधार इथे यायचाय. यंगस्टर संघ पाहूया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. हो चेंडू शॉर्ट विकेट विकेटच्या दिशेने खेळून एक धाव मिळवला भावेशने. तीन धावा झाल्यात बिनबाद तीन. ओमसाई संघ 42 धावांचा पाठलाग करतोय सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. डावखुरा फलंदाज सामना करतोय प्रज्योतचा. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी, लेफ्ट आर्म चेंडू हवेत आहे आणि हा पहिला गडीबाद.
एक प्रेझेंट ऑफ द माइंड चा वापर केला जातो सेन्सिबल क्रिकेट, परंतु वेळेच नाही म्हटलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु वेळेच नाही म्हटलंय. केवळ एका धाव्या समाधान मानला भावेश नाही. धावसंख्या एकरी वाढून होते 8. आता मात्र जिथे षटकार चौकार येत नाहीये तिथे भावेश विचार करून चालतोय की एकेरी दुहेरी धावसंख्या वाढवूया आणि नंतर शेवटच्या काही षटकामध्ये आपण हाणामारी करूया. नक्कीच नक्कीच, एक सेन्सिबल क्रिकेट खेळणं ही फार गरजेचं असतं. सिंगल डबल मी मगास मात्र 4 दिवस सुद्धा सांगतोय, सेन्सिबल क्रिकेट खेळणं ही फार गरजेचं असतं. आणि सिंगल डबल हे एक लाईफलाईन असते क्रिकेटरची, सिंगल डबल म्हणजे. तर पाहूया तर नक्कीच बॅटर येतोय नवीन भावेश नितेश, सॉरी लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे नितेश, आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी मार्क वरती. मॉर्गनचा बहुतेक फॅन दिसतोय, जर्सीवर नाव आहे मॉर्गन, इंग्लंडचा इयन मॉर्गन. तर त्याचबरोबर नितेश साठी सुद्धा एक सुवर्ण संधी असणार आहे. बॅक टू बॅक 3 षटकाराला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे भावजीकडनं, आदित्य यांच्याकडनं. तर पाहूया बॅक टू बॅक 3 षटकार नोंदवले तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे दोन्ही फलंदाजांना आहे, भावेशला सुद्धा आणि नितेशला सुद्धा. तुफान पाडा संघ आपल्याला आपल्या नावाला साजेल असं तुफान या मैदानात घेऊन आलाय. 2 गडी बाद केलेत आणि धावा खर्ची केल्यात फक्त 8 दुसऱ्या षटकात. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती यश, आपल्या या षटकामध्ये यश प्राप्त केलाय. एक पाहूया पुन्हा एकदा यश प्राप्त होईल का. चेंडूला बिरकावला क्षेत्ररक्षक, चेंडूचा वेट घेतोय आणि वेध घेतलाय, चेंडू पकडला जातोय, फेकला जातोय रोहित कडनं. सिंगल धाव मात्र मिळेल, धावसंख्या 1 निबर होते, धावसंख्या जाऊन सरसावते 9 याकडे वरती. चेंडूंचा खेळ बाकी आहे शेवटचा. जरा बाहेरून घेऊन या, बाहेरून एक उत्स्फूर्त असं नियोजन आयोजन या स्पर्धेचं. नवोदित मध्ये नको लावू, मध्ये नको लावू, थांब थांब थांब, जा पुढे जा पुढे जा. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातला, धावसंख्या झाली आहे 9. अव्या भावेश मोठा फटका खेळतोय का या शेवटच्या चेंडू वरती आणि नक्कीच शेवटचा चेंडू शॉट आपला. चेंडूला मात्र तेवढे शॉर्ट सिलेक्शन सुद्धा सुंदर पाहायला मिळाला भावेशच्या पोईमधन. खूप शॉर्ट चेंडू होता आणि चेंडू याला नक्कीच फाईन लेगच्या क्षेत्रकाच्या डोक्यावर सीमारेषेपुढे बाहेर फेकून देईन.
आणि त्याचप्रमाणे त्याने केलंय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे गेलाय. षटकार नोंदवलाय या इनिंग मधला पहिला षटकार आहे. धावसंख्या 15. नक्कीच 15 धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचल्या जात आहेत. आता दुसरं षटक, तिसरं षटक प्रगतीपथावर येते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रज्वत गोलंदाजी मार्गवरती संघाच तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येते. प्रज्वत पाहूया पुन्हा एकदा. हा हा, कोलगट टप्प्याचा चेंडू हाताळला. नितेशला पूर्णपणे ब्लॉक केलं. या चेंडूवरती कोणतंही हात खोलून दिला नाहीये फलंदाजाला. पूर्ण जखडून ठेवण्याचं काम केलं जात आहे. हे प्रमुख अस्त्र मनीष असतात गोलंदाजाकडे. खोलगट टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू. पण हा चेंडू जर टाकताना थोडी जरी गळफलत झाली तर चेंडू फुलटॉस होतो. आणि फुलटॉस झाल्यानंतर आपण पाहतोच आहे या मैदानावर फुलटॉस चेंडू म्हणजे चुकीला माफी नाही. तर प्रत्येक खेळाडूला 100 रुपयाचा रोख पारितोषिक आहे षटकाराला ओमसाई संघाच्या. तर पाहूया नितेश नवीन फलंदाज आलाय, त्याला सुद्धा संधी आहे बॅक टू बॅक 3 षटकाराला. 1000 रुपये. भावेशला सुद्धा संधी आहे बॅक टू बॅक 3 षटकाराला. तर भावेशने 100 रुपये कमावले. तर पाहूया पुन्हा एकदा नितेश आणि इकडे चुकी करतोय यष्टी रक्षक आपल्या जवळ. मात्र गेला यष्टी रक्षक चुकी करतोय. इकडे मनोबल तुटेल गोलंदाजाचं. गोलंदाजाने जे चेंडू हाताळलेत सुंदररित्या गोलंदाजाचे चेंडू हाताळणी पाहायला मिळाले आपल्याला. परंतु फाईन लेग आणि थर्ड मॅन दोन्ही खूप फाईन घेतलेत यष्टी रक्षकाने. तर नक्कीच फायदा होतोय समोरच्या संघाला. चौकार येतोय आणि चौकारणीशी थोडस मनोबल कुठेतरी तुटेल गोलंदाजाचं. तर खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं, यष्टी रक्षण केलं गेलं. सुंदर गोलंदाज चेंडू पाहायला मिळते. पाहूया नो मॅच लँड मध्ये पडतोय. आता मात्र चेंडू धावा मिळतील सिंगल. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकडेवरती. तर नक्कीच कुठेतरी आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागणार कारण की आपल्याकडे पॉकेट मनी कमी आहे. गोलंदाज सुंदर करतोय परंतु त्याला 7 मात्र मिळत नाही क्षेत्ररक्षकाकडून. हाफवे मार्क झालाय. 2.3 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या 20 पोहोचली आहे. अजूनही तेवढ्याच 2.3 चेंडू मध्ये 22 धावा करायचे आहेत म्हणजे इव्हनली पॉइज. हा, सुंदर चेंडू भावेश. पुन्हा एकदा फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडूला फेकण्याचा प्रयत्न. चपाळीने धावा सुटला. पाहूया फेकही खराब आहे. 2 धावा देऊन जाणार आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा सरसावेल 22 या आकडेवरती. आता समीकरण मात्र सांगेल 14 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. मनीष, आम्ही ओमसाई संघाला लहान मनापासून बघत आलो. ओमसाई संघ पहिल्यापासून त्याचा जो चपळ आहे यांची एक जमेची बाजू आहे की रनिंग बिटवीन द विकेट. आम्ही परशा भाऊला सुद्धा बघत होतो. परशा भाऊ सुद्धा ओमसाई संघाकडनं खेळायचा. मच्छिंद्र ओमसाई संघाकडनं खेळायचा. पाहूया पुन्हा एकदा सिंगल धाव घेतला. वरिष्ठ खेळाडू नवोदित संघाचे राजेश नाईक. तर एक जमेची बाजू ओमसाई संघाची रनिंग बिटवीन द विकेट. जाऊया पुण्याचे एकदा सिंगल धाव घेतले जाते. आता समीकरण सांगते 13 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे ओमसाई. हॅलो चेक. ओमसाई संघाला 13 चेंडू 19 धावांची गरज आहे. तर एकंदरीत धावांचा तो शेवटचा 12 चेंडू 20 19 असाच पल्ला घातला जातोय गोलंदाजीकडून. प्रत्येक वेळेला संघ असतोय तो तुफान बडा. हा 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 बरोबर. की पुन्हा एकदा धाव घेतले जाते. आता समीकरण सांगते 12 चेंडू 18 धावा. मागच्या वेळी 20 नंतर 19 आता 18. सैनिक
आज सगळ्यात पहिला 12 चेंडू 20 धावा आणि पुन्हा चेंडू आता पुन्हा एकदा तुफानवाडा संघानं 12 चेंडू 18 धावा आणि मागचे दोन्ही सामने 12 चेंडू 19 आणि 20 धावा सामना राखण्यात यश मिळालं तुफानवाडा संघाने. नक्कीच नक्कीच आता 18 धावेची गरज आहे. 12 चेंडू मध्ये बापेश सुर्वे गोलंदाजी मार्क वरती नितेश या पहिल्या चेंडू वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक रोहित चेंडू वरती येतोय. तत्पूर्वी सिंगल धाव घेतली जाते. बावेश पाटील मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाले तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली जाते. आता समीकरण बदलतोय. समीकरण सांगतोय 11 चेंडू 11 चेंडू आणि 17 म्हणजे खतरा असतो विशाल भाऊ. 17 हा खतरा. 17 कोणाला? 17 खतरा कोणासाठी आहे? नक्कीच नक्कीच खतरा कोणावर असणार आहे हे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये समजेल आपल्याला. या चेंडूवरती बावेश पाटील मात्र स्ट्राईक एंड वरती पाहिलं मी त्याने. भावेश सुर्वे गोलंदाजी मार्क वरती. सुर्वे विरुद्ध भावेश पाटील दोन्ही कर्णधार असणार आहेत. भावेश पाटील सीमारेषा पलीकडे षटकार. मिडविकेटच्या डोक्यावरनं मात्र चेंडूला हवाई सफरचा हा चेंडू मात्र पाठवला हवाई सफरला. तर आता मात्र फेरबदल होईल का चेंडू मध्ये थोडस कमबॅक केलं जाणार का. पुन्हा एकदा चेंडू आपोटाप्याचा चेंडूला पुन्हा हवाई सफर वाजवडी दे. आपल्याला या मैदानावर येतोय. कोणत्याही क्षणी गिअर चेंज करण्याची क्षमता या खेळाडू मध्ये आहे. नक्कीच नक्कीच ज्याप्रमाणे त्याने कालचा दिवस परवाचा दिवस जर पाहिला असेल शिवनेरी चषकावरती मात्र आपलं नाव सुंदररित्या खेळी करून उत्कृष्ट फलंदाजाचा नावाचा किताब मात्र घेतलाय या फलंदाजाने. आता हा जर षटकार नोंदवला तर 1000 रुपयाचा रोख पारितोषिक आपल्या हातामध्ये. तर इकडे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. डायरेक्ट हिट केले पंचांकडे अपील परंतु पंच भेटाळत आहेत आणि 2 धावा पूर्ण. चांगला क्षेत्र चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा धावबाद करण्याचा. आता मात्र समीकरण झालंय. 3 धावेची गरज आहे. ओमसाई संघाला 3 धावेची गरज आहे. 39 धावा डबल कम वरती 3 धावेची गरज आहे. 8 चेंडू 3 धावा. कुठेतरी बावेश सुर्वेवरती मात्र हाणामारी केली गेली. एकंदरीत 2 षटक जर पाहिले प्रज्योतचे, प्रज्योतने 2 षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या आणि सुंदर गोलंदाजी सुंदर बांधून ठेवण्याचं काम केलं होतं. परंतु बावेश सुर्वेला मात्र कुठेतरी मोठी हाणामारी केली गेली बावेश पाटीलकडनं आणि सुंदर खेळ मात्र दाखवला बावेश पाटीलकडनं. आता विजयासाठी मोक्याच्या शरीर 2 षटकार 7 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. 7 चेंडू 3 धावा ओमसाई संघाला. समीकरण 7 चेंडू 3 धावा. आयन मोक्याच्या क्षणी 2 षटकार भावेश पाटील लगावले आणि सामन्याचं चित्र आपल्या बाजूने करून घेतलंय. केवळ 3 धावा आवश्यक आहेत सेमीफायनल मध्ये. नक्कीच इकडे फटका फसलाय. इकडे फटका फसलाय पाहूया. सोपं नाहीये आणि सोपं केलंय क्षेत्ररक्षकानं. आता थोडस सामन्यात रंगत येणार का विचार.
तर हा षटकार जर नोंदवला भावेश भोईर यांनी तर आदित्य यांच्याकडनं जावई आहेत होमसाई संघाचे, तर त्यांच्याकडनं मात्र 200 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे षटकाराला या. तर भावेश 6 चेंडू समीकरण राहिले 6 चेंडू आणि 3 धावा. तर एकंदरीत शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहित. रोहित पाहूया, रोहित तुफानपाडा संघाकडनं हे षटक 3 धावा खर्च न करता तुफानपाड्याला सेमी फायनल मध्ये घेऊन जातोय का. तर पाहूया 6 चेंडू 3 धावेची गरज आहे. सामना रंगतदार होणार का, तर गोलंदाज तेवढा हवी जर होणार तर नक्कीच होणार. हा फुलटो चेंडू आतडला, चेंडूला फक्त दिशा ठरवली. आता समीकरण 5 चेंडू आणि 2 धावा. विनंती असेल आई अग्निमाता संघ, नवदीत संघ, आपल्या टीम मीटिंग घ्यायचंय, टीम मीटिंग घ्यायचंय त्वरित, आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, नंतर नोंद ठेवायचंय. मारुती भुईर ना जास्त वेळ दौडू नका, विनंती असेल सामन्याला सुरुवात करायचंय, जास्त वेळ दौडू नका विनंती असेल. तर 5 चेंडू आहे तर दावा जमवायचे 2. पाहूया पुण्याचे एकदा, भावेश ला संधी आहे षटकाराला, 200 रुपये आदित्य यांच्याकडनं आलेले आहेत. पाहूया भावेश 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे सारखं. हा 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 थोडस लांब हाताळलं जातय, दुसरी धावेचा प्रयत्न, धावा सुटलाय भावेश आणि धावचित होणार बाद. फलंदाज नितेश बॅक टू द डगआउट. एंडवर आलाय भावेश भोईर, 1 धाव केवळ आवश्यक सर्व खेळाडू. तर पाहूया 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. ओमसाई सगळं 4 चेंडू 1 धावा आणि खेळलं जातंय, धावचीची संधी येणार का तर नाही, आणि सामना मात्र विजय होतोय ओमसाई संघ. अभिनंदन ओमसाई संघ, कौतुक ओमसाई संघाचं, तुफानपाडा संघ कौतुक आपण करूया. ते तुफानपाडा हे संघातलं, तुफानपाडा संघ